शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। सन्मान्य महापौर साहब, सन्मान्य उप महापौर, सन्मान्य आयुक्त, सन्मान्य सर्व सदस्य, महापौर साहब, या ठिकाणी 20 नंबरचा प्रस्ताव 5 सवर्गातील वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्तीसाठी या ठिकाणी आलेला असताना आपणास माहिती आहे की यापूर्वी याच ठिकाणी महासभेमध्ये मी एक अशासकीय प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला होता आणि त्याच्यामध्ये जे डॉक्टर 8 डॉक्टर 2016 पासून आपल्या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत, 2012 रोजी वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, जे डॉक्टर उत्तीर्ण झाले, त्यांची सेवा महानगरपालिका सर्वसाधारण सभेमध्ये ठराव ठेवून मला वाटते 2013 त्या सर्व डॉक्टरांना नियमित केलं। त्याच प्रकारची वॉक इन इंटरव्ह्यू 2016 झाली, त्या इंटरव्ह्यूमध्ये जे 8 डॉक्टर उत्तीर्ण झालेत त्यांना मात्र 11 महिन्याच्या करारावर या ठिकाणी सेवा दिलेली आहे। आज तक आहेत त्यांना 11 महिन्याच्या करारावर ठेवलेलं आहे। त्यासाठी मी यापूर्वी महासभेमध्ये अशासकीय प्रस्ताव ठेवलेला होता आणि आपण देखील प्रशासनाला सूचना केल्या होत्या की त्यांना कायम करण्यासाठी प्रस्ताव पुढे तयार करावा, परंतु त्याची अजूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही। माझी अशी मागणी आहे महापौर साहेब, या ठिकाणी आपण नवीन नियुक्ती देत आहोत, नवीन भरती करत आहोत, नवीन आलेले डॉक्टर नियमित या ठिकाणी होत आहेत, परंतु जे डॉक्टर 2016 या ठिकाणी आपली सेवा देत आहेत, इमाने इकबाल या ठिकाणी सेवा करत आहेत, त्यांना 11 महिन्याच्या ऑर्डरवर अजून ठेवलेलं आहे। त्या डॉक्टरनं देखील या ठिकाणी नियमित करावी अशी मी त्यावेळेस मागणी केली होती। परत एकदा या ठिकाणी मी आपणास विनंती करतो की आपण आपल्या स्तरावरून प्रशासनास सूचना कराव्यात की सदरचे 8 डॉक्टर जे आज तक आहेत 11 महिन्याच्या ऑर्डरवरच आहेत, कारण नवीन आलेले डॉक्टर या ठिकाणी नियमित होत आहेत आणि 11 महिन्याच्या ऑर्डर 11 महिन्याचे ज्या करारावर आपण त्यांना ठेवलेले आहोत त्यांची आज तक आहेत सेवा सुरू आहे, म्हणजेच आपल्या महानगरपालिकेला त्या डॉक्टरांची आवश्यकता आहे। जर आपल्याला त्या डॉक्टरांची आवश्यकता नसती तर आपण त्या 11 महिन्याच्या कराराचा आदेश त्यांना आतापर्यंत दिले नसते, पहिल्या 11 महिन्यानंतर त्यांना का काढून टाकलं नाही, आजपर्यंत त्यांना आपण 11 महिन्याच्या करारावर ठेवलेलं आहे, म्हणजे त्या डॉक्टरांची आपल्या महानगरपालिकेला आवश्यकता आहे, आपल्या नवी मुंबईला आवश्यकता आहे। म्हणून मी परत एकदा मागणी करतो की आपण प्रशासनाला आदेशित करावं की सदर जे 8 डॉक्टर या ठिकाणी आता फक्त 8 डॉक्टर असे करारावरचे राहिलेले आहेत त्यांना तरी तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात आतापर्यंत का ठेवता। आज तुम्ही एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरती केलेली आहे तर राहिलेले उर्वरित जे 8 डॉक्टर आहेत ज्यांनी 3-4 वर्ष सलग सेवा या ठिकाणी दिलेली आहे त्या डॉक्टरांना देखील नियमित करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, महासभेपुढे ठेवावा अशी मी आपणास विनंती करत आहे।